राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. भाजप नेत्यांमध्ये आपापसातल्या वादातून कुरघोडीचं राजकारण केलं जात आहे, तसंच भाजप हा नेत्यांचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं वक्तव्यही मलिक यांनी केलंय. भाजप नेत्यांच्या विरोधातील एसीबीनं दिलेल्या रिपोर्ट चितळे कमिटीजवळ दिला जाण्याची शक्यता असून मुंडे, शिवणकर आणि खडसे दोषी आढळतील असंही नवाब मलिक यांनी म्हटलंय. सिंचन घोटाळ्याच्या संदर्भातली काही कागदपत्र आज भारतीय जनता पार्टीचे दोन नेते विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी माधव चितळे जे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत त्यांच्याकडे सादर केलेली आहेत. माझ्यासोबत नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार आहेत. नवाब भाई, ज्या पद्धतीने एक कागदपत्र देण्यात आलेली आहे आणि पुरावे असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आलाय, काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की भाजपचं कथन दिवस दिवस बदलत राहत आहे. यापूर्वी या चितले समितीच्या गठनावर ते प्रश्न निर्माण करत होते, हायकोर्टासमोर लोक गेले, सीबीआयकडे हे प्रकरण दिले पाहिजे. हायकोर्टाने या समितीच्या गठनावर त्याच्या कार्यकक्षावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. आता त्यांना वाटलं की पुढे काही होऊ शकत नाही, मग पब्लिसिटी स्टंट म्हणून काहीतरी ते करत राहतात. पहिलेच त्यांनी सांगितलं की आम्हाला कागद आमच्याकडून घ्यायला तयारच नाही, पण सरकारने मान्यता देऊन त्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की आय वॉन्ट टू डिपोज, म्हणजे ट्रायल कोर्ट सारखा मी इथे गवाही देऊ इच्छितो. त्यांनी त्याला नकार दिला. मग कोर्टासमोर ह्या लोकांनी कागद घेत नाही अशी भूमिका घेतली. सरकारने सांगितलं कुठलेही कागद कोणीही देऊ शकते, तशी मान्यता देऊन परिस्थिती ते त्याच्यावर जे भ्रम निर्माण होत होता ते संपवला. आता ज्यांच्याकडे कुठले कागद आहे, ही कागद सर्व अरुण संपत नावाच्या ठेकेदार ज्याच्या यांच्याच पक्षाचे दोन संचयिती आणि भांगडिया त्यांच्याशी भांडणं आहे. आता भाजपमधले दोन गट आहे आणि दोन गटाच्या भांडणामध्ये एकमेकाच्या विरोधात हे सगळं त्यांच्या राजकारण चालू आहे. आणि या गटातटाच्या भाजपच्या राजकारणामध्ये मला वाटते की जे काय होणार आहे, ही कागदं आरटीआयमधली फाईलीतली कागदं आहे, काही नवीनही काही कागद त्यांनी दिलं नाही. पण अँटी करप्शन ब्युरोनी 96 ते 99 या काळामध्ये जे कृष्णा खोडे महामंडळामध्ये 24% दराने रोखे विकले, ठेकेदारच रोखे विकत होते, 30 बिला काढत होते, असा जेव्हा तक्रार झाली तेव्हा त्याची चौकशी एसीबीने केली होती. त्याच्या अहवाल पण शासन दरबारी गृह खात्यामध्ये मुंडे साहेबांनी दाबून ठेवला होता. राजकारण आणि युद्धनीतीमध्ये एक नियम सर्रास वापरला जातो आणि तो नियम म्हणजे गुड ऑफेन्स इज अ गुड डिफेन्स. ज्यावेळेस तुम्ही जास्त अटॅकिंग होता त्यावेळेस विरोधी पक्षाला बॅकफूट वरती जावं लागतं, काहीसा असाच प्रकार आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून होताना दिसतोय. केवळ टीकेला उत्तर द्यायचं नाही तर नवीन एक टीका घेऊन पुढे जायचं, जेणेकरून विरोधकांना दोन पावलं मागे सरता येईल, त्यांना मागे सरावं लागेल. एसीबीचा अहवाल आला तर भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा अडचणीत येतील असा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून करायला सुरुवात झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनीसह जय यशवाणी, जय महाराष्ट्र, मुंबई. कधी अवकाळी पाऊस तर कधी गरजेपेक्षा अधिक पाऊस, यामुळे गेल्या वर्षांपासून नागपूरच्या संत्र्यांचं उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात येत नाहीये. सध्या विदर्भातल्या पुरामुळे संत्रा बागायतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे बाजारात पण संत्री अगदीच कमी आहेत. सध्या बाजारात दिवसाला 15 गाड्या संत्री येत आहेत. सर्वसाधारणपणे दसरा संपला की 200 च्या वर गाड्या बाजारात येतात. यंदा केवळ 40% बाजारात संत्री